मोदी हे तो मुमकिन आहे असं जे बी जे पीवाल्यांचा नारा होता, म्हणजे मोदी संविधानानंही मोडू शकतो, संविधानापेक्षा मोदी आणि बी जे पी मोठी आहे. सरकारला अडचणीत आणणं, सरकारच्या गैरकृत्याला आळा घालणं हे महाविकास आघाडीचं काम आहे आणि त्या पद्धतीची रणनीती महाविकास आघाडीनं आम्ही केलेली आहे. आता खालच्याही सभागृहात आमची संख्या जास्त आहे, वर पण आमची जास्त आहे, तरी याच्यातला मधला मार्ग काढण्याची भूमिका काँग्रेस पक्षाची राहील. बैमान आणि गद्दारांच्या डोळ्यामध्ये तो चष्मा लागलेला आहे आणि या बैमान गद्दारांना त्याच्या पलीकडे काहीच दिसणार नाही. भोले शंकराच्या त्रिशूलाचा किंवा दुर्गा मातेच्या त्रिशूराचा उल्लेखाचा यांना अधिकार पण नाही. आता ह्या ईडीए सरकारला खूप उत्तरं द्यायची आहेत, कारण की विरोधी पक्षात जेव्हा ये होता त्यांची भाषणं पण आम्ही पुढं आणू. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्यासोबत आहेत. अतिशय महत्त्वाचं कारण असं आहे की राज्य विधिमंडळाचं आगामी अधिवेशन तोंडावर आलं आहे आणि राज्यामध्ये अनेक मोठ्या घडामोडी ज्या आहेत त्या घडताना आपल्याला पाहायला मिळतात. थेट विधान परिषदेच्या सभापती यांनी राजीनामा देत यांनी थेट पक्षांतरबंदी कायदा म्हणून थेट शिंदे गटात प्रवेश केलेला आहे. या सगळ्या गोष्टींचे काय परिणाम आगामी विधानसभेच्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये होतील या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी नाना पटोले आहेत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष. नाना, थेट पहिल्यांदा भारताच्या इतिहासामध्ये विधान परिषदेच्या सभापती यांनी थेट पक्षांतरबंदी कायदा मोडला आहे. मूळ प्रश्न आहे की 2014 पासून नरेंद्र मोदीचं जेव्हापासून सरकार आलं आणि भाजप हे कधीही संविधानिक व्यवस्थेला न मानणारा पक्ष आहे हे काँग्रेस सातत्यानं सांगत होतं, पण त्याची प्रचिती आता देशाच्या लोकांना व्हायला लागली. आता जी काही परिस्थिती आहे की महाराष्ट्रातलं जे सरकार असंविधानिक आहे हे आम्ही सर्वप्रथम काँग्रेसच्या वतीनं सांगण्यात आलेलं होतं, त्याला माननीय सुप्रीम कोर्टानेसुद्धा ॲक्सेप्ट केलं आणि महाराष्ट्रातलं हे सरकार जे आहे हे असंविधानिक आहे, कारण की राज्यपालाच्याच कृतीवर त्यांनी घेतलेल्या शपथविधीवरच त्यांनी दिलेल्या शपथविधीवरच त्यांनी आक्षेप घेतलेला आहे. त्याच्यामुळे हे काही आता नवीन नाही आहे. मोदी हे तो मुमकिन आहे असं जे बी जे पीवाल्यांचा नारा होता, म्हणजे मोदी संविधानानंही मोडू शकतो, संविधानापेक्षा मोदी आणि बी जे पी मोठी आहे हे कृत्य ते करतात आहेत. महाराष्ट्र एक राज्य असं आहे की शाहू फुले आंबेडकर विचाराचा पडगा या महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणात आहे, पण बी जे पीच्या अघोरी सत्तेमुळे आणि बहुमताच्या आधारावर रोज या ठिकाणी संविधानाचा खून केला जातो आहे हे आपण पाहतो आहे आणि म्हणून हे काही नवीन होऊ शकतं. पण याच्यामुळे एक संविधानिक अडचण या ठिकाणी विधिमंडळामध्ये पाहायला मिळते की आता थेट पुन्हा जर समजा नीलम गोऱ्हे यांना या ठिकाणी यायचं असेल तर त्यांना विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जावं लागणार आहे, तर त्यासाठी महाविकास आघाडी काय निर्णय घेणार? बघा, यावेळेस महाविकास आघाडीचं सगळं प्लॅनिंग आहे. आता या अधिवेशनाच्या काळामध्ये सरकारला अडचणीत आणणं, सरकारच्या गैरकृत्याला आळा घालणं हे महाविकास आघाडीचं काम आहे आणि त्या पद्धतीची रणनीती महाविकास आघाडीनं आम्ही केलेली आहे. भाजप आतापासून सांगतोय की विधान परिषदेमध्ये देखील आता शिवसेनेचा विरोधी पक्ष राहणार नाही, त्यामुळे काँग्रेसला दोन्ही ठिकाणी संधी आहे असं वाटतंय. बघा, आम्हाला कोणाला करायचं नाही करायचं ठरवायचं हे ठरवू ना. मी आम्ही मागच्या काळात सांगितलं की काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे की उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा शरद पवार साहेब असतील किंवा डावे पक्ष असतील या सगळ्यांना आम्ही सोबत घेऊन चालायची आमची काँग्रेसची भूमिका आहे. आणि विधानसभेचं जेव्हा अधिवेशन येत्या 17 तारखेपासून जेव्हा सुरू होईल त्यावेळेस त्याच्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही खूप सारे निर्णय घेऊ, त्याच्यातला हा एक निर्णय राहील. पण सगळ्यात जास्त संख्या ही काँग्रेसकडे आहे. बरोबर आहे. आता खालच्याही सभागृहात आमची संख्या जास्त आहे, वर पण आमची जास्त आहे, तरी याच्यातला मधला मार्ग काढण्याची भूमिका काँग्रेस पक्षाची राहील, कारण की आम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं आहे. रोज भाजपाचे नेते प्रेस कॉन्फरन्स घेतात आणि रोज काँग्रेसवर आरोप करतात की थेट आम्ही काँग्रेस देखील आता फोडणार आहोत आणि काँग्रेसची देखील अवस्था शिवसेना आणि राष्ट्रवादीसारखी होईल. बैमान आणि गद्दारांच्या डोळ्यामध्ये तो चष्मा लागलेला आहे आणि या बैमान गद्दारांना त्याच्या पलीकडे काहीच दिसणार नाही. लोकशाहीला न मानणारी बी जे पीची पिलावळ त्यांनी आजपासून नाही तर अनेक दिवसापासून काँग्रेसवर च्या आमच्या आमदारांवर डोळे टाकण्याचा प्रयत्न केला,
पण ते कधीही सक्सेस झाले नाही आणि भविष्यातही सक्सेस होणार नाही, कारण की आमच्याकडे गद्दारांची संख्या नाही. आज गडचिरोलीला तिन्ही नेते एकत्र होते, त्यांनी सांगितलं की आम्ही आता त्रिशूळ म्हणून जनतेची सेवा करणार. तीन तिघडा काम बिघाडा, अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही, अजूनही खातेवाटप झालेलं नाही, ते हे त्रिशूल नाही, हे जनतेच्या हृदयाला आणि लोकशाहीला गळा, लोकशाहीचा गळा कापणारी, जनतेचा आणि संविधानाचा गळा कापणारी ही मानसिकता आहे. आणि म्हणून भोले शंकराच्या त्रिशूलाचा किंवा दुर्गा मातेच्या त्रिशूलाचा उल्लेखाचा यांना अधिकार पण नाही, ही भूमिका आमची आहे. आगामी अधिवेशन कसं असेल? बिलकुल यांना खूप उत्तर द्यायचं आहे, कारण की पावसाळी अधिवेशनामध्ये या ईडीच्या सरकारने आता त्याला पुन्हा ईडीए आला आता ईडीए सरकार झालं आहे. आता ह्या ईडीए सरकारला खूप उत्तरं द्यायची आहेत, कारण की विरोधी पक्षात जेव्हा ये होता त्यांची भाषणं पण आम्ही पुढं आणू. आणि शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय केलं, बेरोजगारांसाठी काय केलं, महागाई कमी करण्यासाठी काय केलं, हे सगळे प्रश्न विचारू, कारण की जनतेच्या प्रश्नामध्ये केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार नापास झालेलं आहे आणि या सरकारला उघड पाडल्याशिवाय आम्ही शांत बसणार. चित्र असं दिसतंय, दिग्गज नेते आणि संख्याबळ त्यांच्याकडे खूप आहे, त्यामुळे विरोधक कुठेतरी कमी राहिले असं वाटतं. कोणालाही कमजोर समजण्याचं कारण नाही, लोकशाहीमध्ये जनता ही पॉवरफुल होते हे ते विसरलेले आहेत. जनतेचे प्रश्न महत्त्वाचे असतात आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही जनतेचे प्रश्न घेऊन लढू आणि आमचा विजय होईल. नक्कीच, लोकशाहीमध्ये जनता ही सर्वोच्च असते आणि जनतेला सोबत घेऊन आम्ही या ठिकाणी आघाडी म्हणून लढणार आहोत. आगामी विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष नेत्याचं काय करायचं, त्याचबरोबर विधान परिषदचे सभापती यांचं काय करायचं, हा निर्णय जो आहे तो महाविकास आघाडी म्हणून आम्ही या ठिकाणी घेणार असल्याचं नाना पटोले यांनी या ठिकाणी स्पष्ट केलं आहे. पुढे दिनेश कृष्णासह प्रफुल्ल साळुंखे, लेट्स अप.